पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत आपण. भांडूप मध्ये रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. माझ्या शिवाय उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नव्हते, वाईट काळात मी साथ दिली, तसंच पक्ष वाढवायचा सोडून या लोकांनी शिवसेनेची वाट लावल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत जाऊ नका असंही उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचं ते म्हणाले. मात्र उद्धव ठाकरेंनी आपलं ऐकलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही 50 वर्ष भाऊ दिलाय. अगं आमच्या नालबंदाला पोलिसांनी केल्या, आमचे केस पडले आणि म्हणून आम्ही बोलतोय. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य साध्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं आणि नारायण राणे साहेबांना पण मुख्यमंत्री करून टाकलं.